कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। तासगाव तालुक्यातील एळावी येथे अज्ञानाने 30 गुंठे द्राक्ष बागेचे केले नुकसान। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। तासगाव तालुक्यातील एळावी येथील द्राक्ष बागायतदार शहाजी किसन कोळी यांच्या मालकीच्या 30 गुंठे द्राक्ष बागेचे अज्ञानाने नुकसान केले आहे। मंगळवारी मध्यरात्री अज्ञानाने द्राक्ष बागेतील कोवळे घड काढून बागेतील भुड्यांवर टाकले होते, तर द्राक्ष बागेवर तणनाशक फवारले आहे। बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर लगेच संपूर्ण द्राक्ष बागेवर पाण्याची फवारणी करण्यात आली। एळवी पलूस मुख्य रस्त्यालगत शहाजी कोळी यांच्या मालकीची जमीन आहे। पिकावर आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान करण्यात असला प्रकार 4 वेळा गावात घडला आहे। रघुनाथ राजमाने उदय शहाजी पाटील व संतोष शिवाजी पाटील यांच्या मालकीच्या द्राक्ष बागांचे अज्ञानाने नुकसान केले होते। द्राक्षांची झाडे तोडणे तणनाशक फवारणे असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे द्राक्ष बागायतदारां चिंतेचे वातावरण आहे। मी शहाजी किसन कोळी राहणार येळावी। माझी 20 गुंठ द्राक्ष बाग आहे। मोलमजुरी वगैरे करून असे मी शेती पिकवलेली आहे। 2 दुसऱ्या वर्षाचे पीक आहे। पहिल्या वर्षी गारपिटी गेली सांगितलं, पहिल्या वर्षी गारपिटीतच गेली आणि ह्या वर्षी बाग चांगली होती। कोळी यांचे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले आहे। त्यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केल्यानंतर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली। तासगाव तालुक्यातील येळावी येथील शेतकरी शहाजी कोळी यांच्या 1 एकर द्राक्ष बागेतील द्राक्षाचा म्हणजे जो हातातोंडाशी आलेला द्राक्षाचा माल रात्री अज्ञात कुणीतरी कट करून जमिनीवरती टाकलेला आहे आणि यामुळे शहाजी कोळी यांचं साधारणतः 5 ते 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर उर्वरित द्राक्ष बागेवर सुद्धा कीटकनाशक मारलेलं आहे, तणनाशक मारलेलं आहे, त्यामुळे तेही नुकसान मोठ्या प्रमाणात आहे। एकंदरीतच खुनशी प्रवृत्तीनं कुणाल तरी बघवत नाही अशा भावनेतनं आणि शहाजी कोळींचं नुकसान करावं या क्रूर भावनेतनं हे कुणीतरी कृत्य केलेलं आहे आणि या कृत्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना निषेध करते आणि यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीला राज्य सरकारनं आणि कृषी विभागानं ही नुकसान भरपाई त्यांना द्यावी अशा पद्धतीची मागणी करते। त्याचबरोबर पोलीस खात्यांच्याकडे ही आमची विनंती आहे की हे जे कुणी निंदनीय आणि नीच काम केलेलं आहे त्या कृत्य करणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढावं आणि गावातल्या शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचं कृत्य कुणीतरी रात्री अज्ञातानं जरी केलं असलं तरी हे कुठंतरी कुजबुज त्या आवाजात बोललं जातं आणि त्याचा शोध घेणं ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही तर माझं मत आहे शेतकऱ्यांचीही जबाबदारी आहे। कारण आज जरी शहाजी कोळींच्या घरामध्ये हे कृत्य शेतामध्ये हे कृत्य झालं असलं तर यापुढच्या काळात अनेकांच्या भागात हे घडू शकतं, त्यामुळे काळ सोकावता कामा नये, त्यामुळे सगळ्यांनीच यामध्ये लक्ष घालून शहाजी कोळींना न्याय देण्याचा प्रयत्न करूया अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो। अतिशय निंदनीय कृत्य असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे असंही खराडे म्हणाले। संकेत पाटील, तासगाव प्रतिनिधी, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार, धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या घरास्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा।